खरं म्हणता तर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना शिक्षण प्रणालीच्या प्रवाहामध्ये या ठिकाणी यावं आणि देशाच्या आणि राज्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी त्यामध्ये यशस्वी व्हा अशा प्रकारची संकल्पना करून ही ग्रामीण शिक्षण प्रणाली फार मोठ्या प्रमाणात विकसित केली. हा वटवृक्ष झाला. त्या काळामध्ये त्यांनी केलेल्या असलेल्या ह्या संकल्पनेला आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी मूर्त स्वरूप दिलं. सध्याच्या स्पर्धात्मक युगामध्ये, स्पर्धेच्या युगामध्ये, आधुनिक पद्धतीच्या तंत्रज्ञानामध्ये रयत परिवार आणि रयत शिक्षण संस्था तेवढ्याच स्पर्धेमध्ये टिकवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर शरदचंद्रजी पवार साहेबांनी केलेलं आहे. आणि म्हणून हा प्रश्न अचानक कान काढला गेला जातोय, का निघतोय, याचं मला खरं म्हटलं तर त्याच्या पाठीमागं अजून कोण आहे का याचा खरा अर्थाने शोध घेणं गरजेचं आहे. मला एवढंच सांगावंसं वाटतं, ज्यांनी अशा प्रकारचं वक्तृत्व केलं आहे त्यांची उंची काय, शरद पवारांची उंची काय. शरद पवार म्हणजे सूर्यावर थुंकल्यासारखा तो प्रकार आहे. आणि माहिती नसेल त्या माहिती नसलेल्या विषयासंदर्भामध्ये एखादं स्टेटमेंट करणं म्हणजे सत्तेच्या डोक्यामध्ये हवा गेलेल्याचा हा प्रकार दिसतोय. आज मला आठवत आहे की पवार साहेबांनी त्यांनी ज्या पद्धतीने रयतच्या आत्ताच्या परिस्थितीमध्ये रयत शिक्षण संस्था ज्या पद्धतीने चालवलेली आहे, कुठल्याही प्रकारचे जे सदस्य संचालक तिथं आहेत ते सगळ्या क्षेत्रातले मातब्बर आहे. त्यांचं या रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून योगदान आहे. रयत शिक्षण संस्था फक्त सातारा जिल्ह्यापुरती मर्यादित नाही तर रयत शिक्षण संस्था महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातली आहे. अनेक दिग्गज मंडळी त्या ठिकाणी निवडून येत आहेत, काम करतायत, आपलं योगदान देत आहेत. कोरोनाच्या कालावधीमध्ये सुद्धा अडचणीत असलेल्या परिस्थितीला या असलेल्या सर्व गोष्टीमध्ये पवार साहेबांनी वार्षिक सभा असो कुठे असो कोट्यवधी रुपयाची त्या ठिकाणी निधी गोळा करून देणं आणि संस्थेला उभारी देणं, इंजिनिअरिंग कॉलेज उभं करणं एवढंच नव्हे तर संगणकापासून त्या सगळ्या सुविधा मिळवून देणं हे पवार साहेबांचं उत्तुंग काम आहे. इमारती अद्ययावत केल्या. आजही रयत शिक्षण संस्थेच्या ॲडमिशनसाठी विद्यार्थी आणि पालक ज्यावेळा इच्छा व्यक्त करतात याचाच अर्थ शिक्षणाचा दर्जा या सर्व मंडळींच्या प्रयत्नातून शिक्षकापासून सगळ्या मंडळींनी तो प्रचंड प्रमाणात वाढवलेला आहे. दुर्दैव एवढंच आहे की ज्यांना शिक्षणाच्या संदर्भातलं आणि पवारसाहेबांच्या संदर्भातलं किती माहिती मला माहीत नाही, पण ज्यांनी पवारसाहेबांच्यामुळेच राजकारणामध्ये ज्यांचा जन्म झाला त्यांनीच पवारसाहेबांवर या ठिकाणी टीका करावी यासारखं दुर्दैवानं आहे. त्यांचे वडील हे रयत शिक्षण सेवक होते. ते रयत शिक्षण संस्थेत मी शिक्षण घेतो असं सांगतात, त्या शिक्षण संस्थेला बदनाम करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे ह्या एक कुठल्या तरी कारस्थानाचा भाग असू शकतो असं मला शंका आहे. आणि म्हणून त्यांच्या या असलेल्या वक्तृत्वाला फार, आणि तुम्ही सांगता की अशा प्रकारची भरती करताना भ्रष्टाचार होतो वगैरे येते, नाही त्यांची क्यू करावीशी वाटते. पवारसाहेबांची उंची, पवारसाहेबांचं कार्य, पवारसाहेबांचं आजपर्यंत प्रत्येक क्षेत्रातलं योगदान, एक चूक झाली तर पवारसाहेबांनी तातडीने मोठं वजन असलेलं व्यक्तिमत्वसुद्धा बाजूला करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कोणी काय म्हणावं आणि त्याला किती महत्त्व द्यावं यालासुद्धा त्या ठिकाणी हे आहे, लिमिटेशन आहे. त्यामुळे त्यांच्या महत्त्वाला आणि वक्तृत्वाला फार मोठी किंमत कोण देणार नाही. पालक, शिक्षक वर्ग आणि सगळेजण आज त्या ठिकाणी संस्थेचे चेअरमन आज अनिल पाटील आहेत, भाऊराव पाटणांचे नातू आहेत, आणि त्यामुळे ते सर्वजण व्यवस्थितपणे चालवणाऱ्या सर्व गोष्टीला आज पवारसाहेबांच्या मातोश्रीने या रयत शिक्षण संस्थेला पहिल्या प्रथम दिलेलं भाऊराव पाटणांच्या बरोबर केलेलं कार्य योगदान याची जाणीव ठेव पवारसाहेब ज्या पद्धतीने त्या संस्थेला वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. काही लोकांच्या ते पोटात दुखत असेल, काही लोकांचं त्यामध्ये लक्ष कारण काही लोकांना शिक्षणामध्ये फार मोठ्या प्रमाणात आपण कर्तृत्व दाखवतो असं दाखवण्याचा प्रयत्न होत असेल तर ते दुर्दैव आहे.